सर्वसामान्य मुंबईकरांच्या पैशाचा अपव्यय खुद्द महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांकडूनच होताना दिसतोय. मुंबईकरांच्या करातून जमा होणाऱ्या रकमेतला मोठा वाटा लोकप्रतिनिधींच्या संस्था आणि मंडळांना वापरला जातोय. मुंबईतील अंधेरीचा राजा या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असणारे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसेंनी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये 50 लाखांची तरतूद या मंडळाच्या प्रवेशद्वारासाठी करून घेतलीय. गेल्या वर्षीही या प्रवेशद्वारासाठी 15 लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईच्या विकास कामांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना तसंच विकास कामांसाठी मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोजा टाकला जात असताना 65 लाख रुपये हे केवळ एका गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारासाठी खर्च केले जाणार असतील तर ही गोष्ट निश्चितच संताप आणणारी अशीच आहे. फणसे साहेबांनी गेल्या वर्षी जो निधी केलेला तो अर्धा तर लॅब झालेला आहे, कारण त्यांनी 45 लाखाची अभ्यासिका, 45 लाखाचा योगा सेंटर आणि त्याचप्रमाणे 45 लाखाचे स्टडी रूम असे वेगवेगळे निधी पास करून घेतलेला, 20 लाखाचा समाज कल्याण मंदिर, त्यात 5 लाखाचा कोलीवाडा भवन. त्यातले मी जी माहिती काढली आहे मिळवली आहे त्यानुसार जे 45 लाखाचे स्टडी सेंटर आणि जिम आहेत ते अजूनपर्यंत साईटवर नाही आहेत. मग हा निधी कुठे गेला ह्याचा प्रश्न मला अजून पडलेला आहे. त्याचप्रमाणे 5 लाखाचं कोलीवाडा भवन हे सुद्धा कुठेही त्यांच्या प्रभागात नाही आहे. मी पूर्ण माहिती काढलेली आहे, ते हे 5 लाख पण गेले कुठे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, मुंबईकरांचा पैसा उधळला जातोय तो स्वतःच्या मंडळांसाठी, काय सांगाल ही माहिती याबद्दल? त्या खुद्द स्थायी समिती अध्यक्षांनी काही सांगितलंय का? हिमाली, आपलं मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे की जो तळ राखी तो पाणीसाठी. आणि मुंबई महापालिकेचं 33,000 कोटींचं बजेट आहे आणि त्यामध्ये या सर्व पिंपरीच्या किल्ल्या ह्या स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे असतील. त्यामुळं हे 50 लाख रुपये असू दे किंवा मागच्या वर्षी तरतूद केलेली 15 लाख रुपये असू दे, त्यांच्या दृष्टीने ही कमी रक्कम असली तरी सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा हा अशा पद्धतीनं एखाद्या मंडळाच्या प्रवेशद्वारासाठी खर्च केला जातो. कोणतेही विकास काम नाही आहे, केवळ प्रवेशद्वारासाठी हा केला जाणारा असणार आहे. त्यामुळं विरोधकांना करून टीका होते आणि हा प्रयत्न आता मुंबईकर देखील या संदर्भात नाराजी व्यक्त करत आहेत, कारण अशा प्रकारे एकीकडे जकात रद्द केल्यानंतर मुंबईकरांवर मुंबईच्या विकास कामावर पैसे कमी पडणार आहेत. त्यासाठी मालमत्ता कर वाढवला गेलेला आहे. आज 14% मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव. कृष्णात, आपल्याबरोबर असे संपर्कात आपल्याबरोबर आता आहेत काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे आहेत आपल्याबरोबर. शीतलजी, यशोधर फणसे यांनी स्वतःच्या मंडळासाठी 50 लाख रुपये, मंडळाच्या प्रवेशद्वारासाठी 50 लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पातून करून घेतलेली आहे, काय सांगाल आपण, काय प्रतिक्रिया आपली? आज मुंबईची जनता एवढा कर भरते, आजच कर स्टँडिंग मध्ये 14% कर वाढलाय आणि हे सगळे मुंबईच्या नागरिकांचे मेहनतीचे पैसे स्वतःच्या पर्सनल मंडळाला कुठेतरी आपण स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून पर्सनल कामासाठी हा 50 लाखाची जी कर्तूत केलेली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि आम्ही त्या वारंवार यांच्या समोर ती मांडलेली आहे. तरी ती स्टँडिंग मध्ये पास करून घेतली स्वबळावर, त्याचप्रमाणे आता सभागृहात मांडलेली आहे. गेल्या वेळेसही 15 लाखांची तरतूद त्याच प्रवेशद्वारासाठी केली होती असं म्हटलं जात आहे. मग नेमकं त्या 15 लाखांचं झालं काय होतं? आता तुमच्यासाठी हा प्रश्न असा आहे की नेमकं आता काँग्रेस या प्रश्नी कसा पाठपुरावा करणार आहे, या प्रकरणी काँग्रेस कशी भूमिका घेणार आहे? आम्ही ऑलरेडी एक स्टँडिंग मध्ये विरोध केलेला, आता सभागृहात आम्ही विरोध करू. माझ्या भाषणात मी याचा उल्लेख केलेला आहे आणि जर ह्यांचे डोळे उघडले नाहीत तर आम्ही कोर्टाचा मार्ग करू आणि कोर्टात जाऊ आणि आम्ही न्याय मिळवू. शीतलजी, यावर सत्ताधाऱ्यांकडून काही स्थायी समितीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की याचा आक्षेप नोंदवला होता तेव्हा काही सत्ताधाऱ्यांकडून काही त्यावर स्पष्टीकरण आलं? सत्ताधारी पक्षांनी आपल्या मेजॉरिटीचा गैरवापर केला आणि आम्हाला ही सगळी जी स्टँडिंग मध्ये अमेंडमेंट आहे ती आमच्या पुढे ड्राफ्ट लेटर मध्ये यायला पाहिजे, ती न आणता त्यांनी आमची दिशाभूल केली आणि पास करून घेतलंय आणि 28 तारखेला जेव्हा प्रिंट होऊन हे पुस्तक आमच्या हाती आलं तेव्हा आम्हाला कळलं की कुठेतरी यांनी एवढा 380 कोटीचा घोळ केलेला आहे. शीतलजी, आमच्याबरोबर आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटीलही आहेत. कृष्णात, आपणही शीतलजींना काही प्रश्न विचारू शकता? शीतलजी, या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली,
स्टँडिंग मध्ये झाली, त्या सभागृहामध्ये जे होते ते केले होते, परंतु विरोधी पक्ष म्हणून या संदर्भातलं जे रान उठवणं गरजेचं होतं, केवळ माध्यमांना बातम्या घेऊन चालणार नाही तर त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज होती, ते न करता तुम्ही फक्त कोर्टात जाण्यासाठी हा मार्ग न अवलंबता मोठ्या प्रमाणात काय आंदोलन हाती घेणार आहात का, हा महत्वाचा प्रश्न आहे. बोलता का, ऐकून आलं प्रश्न? हॅलो कृष्णा, पुन्हा विचाराल, शीतलजींना ऐकू गेले. बोला शीतलजी, समान निधीवरून तुम्ही सभागृहात गोंधळ केला होता, त्यानंतर 4-5 दिवस हा गोंधळ सुरू होता, परंतु मुंबईकरांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी अशा प्रकारे निधी वाटप केलं जातं, त्याचवेळी तुम्ही स्टँडेमध्ये ह्या संदर्भात का आवाज उठवला नव्हता, हा महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही उठवला नव्हता असं नाहीये, आमच्याकडे जेव्हा कमिशनरांनी जे त्यांचा प्रस्ताव मांडला त्याच्यावर आम्ही आमच्या सूचना केल्या, त्याचप्रमाणे नुसतं एवढंच बोलून की आम्ही स्टँडिंगच्या मॉडिफिकेशन सकट पास करतो, पण कुठले मॉडिफिकेशन हे कायद्याने त्यांनी आमच्या पुढे आणायला पाहिजे होते, त्यांनी आणला नाही, म्हणून आम्ही वॉकआउट केला. आम्ही त्यांनी कायद्याचं पालन केलं नाही आणि स्वतःकडे सत्ता आहे त्याच्या जोरावर नुसतं एवढंच म्हणाले की आम्ही मॉडिफिकेशन सकट पास करतो, हे मॉडिफिकेशन आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही वॉकआउट केला. कारण कुठेतरी यांनी मुंबई ऑपोजिशनला त्याचप्रमाणे मुंबईच्या जनतेला. शीतलजी आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा. आता आपल्याबरोबर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे स्वतः आहेत. फणसे साहेब, तुम्हाला हा प्रश्न आहे की मुंबईकरांच्या करातून जमा होणारा पैसा तुम्ही तुमच्या मंडळाच्या प्रवेशद्वारासाठी वापरता, हे खरं आहे का? 50 लाखांची तरतूद केलेली आहे, गेल्या वेळेस 15 लाखांची तरतूद झालेली होती, जवळपास 65 लाख रुपये एका प्रवेशद्वारावर खर्चवत आहेत, तेही मुंबईकरांचे, आपण काय सांगाल? चुकीचं आहे की आम्ही एक प्रवेशद्वार बनवतोय. मुंबई शहरात अतिशय अग्रगण्य असलेल्या अंधेरीचा राज, त्याला यावर्षी 50 वर्ष होत आहेत आणि 50 वर्ष होत आहेत म्हणून त्यांची जे गेट आहेत त्यासाठी म्हणून आपण प्रोविजन केलं. एका गेटचं काम यावर्षी सुरू झालेलं आहे आणि ह्या ज्या भावना आहेत ह्या तिकडच्या नागरिकांनी सांगितल्याच्या नंतर केल्या, आणि असे गेट फक्त अंधेरीच्या राजाजवळ नाही आहेत. आपण जर गोविंदीला गेलो त्या ठिकाणी सुद्धा केजीएन नावाचं एक गेट उभं केलेलं आहे. तसंच तुम्ही बाबा मगदूम जो वर्ग आहे त्याच्या शेजारी सुद्धा आपण बघाल, तिथे त्या लोकांनी एका औचित्य तुम्ही स्वतः त्या मंडळाचे अध्यक्ष आहात आणि म्हणूनही कृपा दृष्टी होते आहे असा तुमच्यावर आरोप आहे, काय सांगा? ही बातमी चुकीची आहे, मी त्या मंडळाचा अध्यक्ष वगैरे नाहीये. शीतलजी देखील आपल्या बरोबर आहे, शीतलजी तुम्ही बोलू शकता? फणसे साहेब, मग तुम्ही स्वतःच्या मंडळाला का देताय? लालबागचा राजा पूर्ण मुंबईमध्ये नाही पूर्ण भारतात प्रतिष्ठित आहे, मग असे अनेक गणपती आहेत, मग गणपती मंडळ आहेत, मग यांच्यावर अन्याय का? शीतलजी फणसे हे उत्तर द्यायला फारसे तयार नाही आहेत, त्यांनी स्वतःवरचे आरोप फेटाळलेले आहेत आणि त्यांनी आता संपर्क कट केलेला आहे. आपण याविषयी अधिक चर्चा करतो आहोत. यशोधर फणसे यांनी अंधेरीच्या राजावर एक पालिकेच्या पैशांची उधळपट्टी केलेली आहे असं जाणून येते. काँग्रेस आता यापुढे काय पवित्रा घेणार आहे? हॅलो, हा शीतलजी, काँग्रेस आता यापुढे काय पवित्रा घेणार आहे? आम्ही आता विरोध, आम्ही स्टँडिंग मध्ये वॉकआउट केलाय, विरोध केलेला आहे, त्याचप्रमाणे आमचं जे सस्पेन्शन होतं सहन काँग्रेस सहा नगरसेविकांचं. फणसे साहेब पुन्हा आपल्या संपर्कात आलेले आहेत. फणसे साहेब, आपण शीतल म्हात्रे यांच्याशी बोलत होतो. शीतलजी आपण बोलू शकता? फणसे साहेब आहेत आपल्या. फणसे साहेब, मुंबईमध्ये असे अनेक गणपती मंडळ आहेत, लालबागचा राजा हा पूर्ण भारतात प्रख्यात आहे, तर अशा मंडळांबरोबर अन्याय नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही तुमच्या प्रभागाच्या एका गणपती मंडळाला एवढी तरतूद करून देताय. आज 43 पैकी 30 40 नगरसेवकांना अजिबात निधी दिलेला नाही, कुठेतरी हा अन्याय होत नाही का तिकडच्या जनतेवर? आणि एका कुठे प्रभागाच्या एका गणपती मंडळाला तुम्ही 65 लाख, गेल्या वेळेस तुमच्या प्रभागात अजून 2 गेट होते 20-20 लाखाचे. फणसे साहेब आपण काय बोलाल? शीतलजी आपल्याला विचारता आहेत, हा अन्याय होत नाहीये का दुसऱ्या मंडळांवरही आणि केवळ तुम्ही त्या मंडळाचे अध्यक्ष? स्वागत करायला पाहिजे सगळ्या मंडळांनी. जसं गणेशद्वार आपण शिवाई पार्कला बनवलं, त्या पद्धतीने प्रत्येक मंडळ, जी जुनी मंडळ आहे ज्यांना 50 वर्ष होतात, 75 वर्ष होतात, 100 वर्ष होतात, अशा ठिकाणी तशी प्रवेशद्वार असून त्या एक लोकांना आठवण सातत्यानं राहील अशा पद्धतीने त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, याबद्दल कोणाचं तुमत? नक्की. फणसे साहेब, आणखीन एक प्रश्न असा मनात खतखतो आहे की गेल्या वेळेस 15 लाख रुपयांची तरतूद झाली होती, पुन्हा एकदा त्यांचा संपर्क कट झालेला,
ते फोन कट करता आहेत. आम्ही त्यांना विचारतो आहोत नेमकी त्यांची भूमिका त्यांना स्पष्टपणे मांडता येत नाहीये. सतत स्वतःवरचे आरोपही फेटाळत आहेत. मात्र आणखीन प्रश्न मनात असे उपस्थित होत आहेत की गेल्या वेळेस जो 15 लाखांची निधी तरतूद किंवा निधी राखण्यात आली होती या प्रवेशद्वारासाठी, नेमकं त्याचं काय झालं हा मुंबईकरांच्या मनातला प्रश्न आहे. शीतलजी, आपण बोलत होतात, आपण त्यांच्याशी याबद्दलही स्थायी समितीमध्येही जेव्हा आवाज उठवला होता त्यांच्याकडून नेमकं तेव्हा काय उत्तर आलं होतं किंवा यावर काही पुन्हा विचार होणार आहे का? त्यांनी जेव्हा स्थायी समितीमध्ये आम्हाला उत्तर दिलेलं नाहीये, जेव्हा त्यांनी प्रास्ताविक भाषण केलं या बजेटचं तेव्हाही आम्ही त्यांचा विरोध केलेला की हे कुठेतरी दिशाभूल, चूक आणि अन्याय होत आहे. तर दोन्ही वेळी त्यांनी आम्हाला फेटाळलं आणि महापौरांनी आम्हाला निलंबन केलं. तर आज मला आश्चर्य नाहीये की त्यांच्याकडे उत्तर नाहीये, हे अपेक्षित उत्तर होतं. आज तर म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटलं या व्हीच्या तिकडे ते फोनवर यायला तयार झाले, कारण मला वाटलेलं उलाढाल जे केलेली आहे ते त्याचं उत्तर देणार ते त्यांच्याकडे उत्तरच नाहीये मेन म्हणजे, आणि म्हणून ते येणं म्हणजे माझ्या अपेक्षित नव्हतं ते इकडे येणं उत्तर द्यायला सुद्धा. कृष्णाजी, पण मुंबईच्या जनतेला एकच मला आव्हान करायचंय की आम्ही गप्पा बसणार नाही आहोत. जर न्याय इथे सभागृहात नाही मिळालं आणि तरी संख्येच्या जोरावर जर हे संमत करून घेतलं तर आम्ही कोर्टाचा दरवाजा करू आणि कोर्टाकडून न्याय मिळू, आणि आम्ही ऑलरेडी एक पिटिशन फाईल केलेली आहे कोर्टात. कृष्णात आमचे प्रतिनिधी देखील आपल्या बरोबर आहेत. कृष्णात आपणही काही विचारू शकता, शीतलजी आहेत आता आपल्या बरोबर, त्यांच्याशी चर्चा करू शकतो आपण. काही कारणांनी हा संपर्क तुटलेला आहे, मात्र शीतलजी आपण केलेल्या या चर्चेबद्दल धन्यवाद. शीतल म्हात्रे, काँग्रेस नगरसेविका, यांनी या सगळ्यांचा निषेध केलेला आहे आणि यापुढे काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. अशा प्रकारे यशोधर फंडसे आपल्या मंडळासाठी महापालिकेच्या पैशाचा गैरवापर करत आहेत. केवळ ते त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा वापर करत या मंडळाच्या प्रवेशद्वारासाठी 50 लाख रुपयांची तरतूद केल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.